हॅलो, कोण? सुश्री? इथे कुणी सुसरे मगरी राहत नाहीत. उषा देवास्कर. मग कुमारी उषा देवास्कर असं म्हणा ना. मी आगाऊ माणूस कोण? मी भाऊ आहे तिचा. श्याम म्हणतात मला. एनी ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन म्हणजे काय म्हणून विचारतोय. हा एक छोटासा नमुना आहे तुझे आहे तुझपाशी या नाटकातला. आणि या एवढ्याशा नमुन्यावरून तुम्ही ओळखलं असेल की हे नाटक हास्य सम्राट पु ल देशपांडे यांचं आहे. ग्रंथयात्रेच्या या 39व्या भागात आपण आज याच नाटकाची ओळख करून घेणार आहोत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. पु ल देशपांडे यांची ओळख मराठी माणसाला विशेष सांगायला पाहिजे असं नाही. ते इतके बहुआयामी कलावंत होते की त्यांनी जे जे माध्यम हाताळलं त्यात त्यांनी उत्तम योगदान दिलं. पुलंचा जन्म 1919 साली मुंबईमध्ये झाला. मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सुरुवातीला काही काळ नोकरी केल्यानंतर पुलांनी चित्रपटसृष्टीमध्ये, आकाशवाणीत आणि दूरदर्शनमध्ये कार्य केलं. वंदे मातरम, दूध भात आणि गुळाचा गणपती यासारख्या लोकप्रिय चित्रपटात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. साहित्य क्षेत्रात पुलांनी विविध साहित्य प्रकार हाताळले. जवळपास 40 वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिली. बटाट्याची चाळ, असामी असामी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 अधिक आवृत्त्या खपल्या. खोगीर भरती, पुरचुंडी, नसती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची विनोदी पुस्तकंही गाजली आणि त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. पुलांनी अनेक देश पाहिले आणि त्यांना प्रवासात आलेले अनुभव पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्यांच्या देशा यासारख्या पुस्तकातून अतिशय गमतीदार पद्धतीने त्यांनी लिहिले. वाऱ्यावरची वरात, तुझे आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, 3 पैशाचा तमाशा यासारखी त्यांची नाटकंही अतिशय गाजली. व्यक्तिचित्रे, गाजलेल्या पुस्तकांचे अनुवाद, एकपात्री प्रयोग, कविता वाचन या पुलंच्या आणखी काही खास कृती. तुझे आहे तुझपाशी हे नाटक पुलंनी 1957 साली लिहिलं. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अत्यंत रंजक असलेलं हे नाटक घडतं देवास येथील बापूजी देवास्कर यांच्या वाड्यात. इथे राहणारे काकाजी देवास्कर हे एक रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर, जीवनातील सर्व आनंदांचा अतिशय समरसतेने उपभोग घेणारे दिलखुलास वृत्तीचे व्यक्ती. त्यांचा पिढीजात नोकर वासू अण्णा, भिकू माळी आणि जगन्नाथ ड्रायव्हर हे नोकर असले तरी मैत्रीच्या नात्याने वागणारे, त्यांच्याबरोबर शेरोशायरी करणारे, त्यांना बुद्धिबळातील डावपेच सुचवणारे. वासू अण्णा आणि काकाजी तर एकमेकांची चेष्टासुद्धा करतात. हे पहा वासू अण्णा, अशा शेरा पावशेरातच सगळ्या इस्टेटी गेल्या. काकाजी, अरे यार गेल्या तर गेल्या, बाकी तुला तर काय कळणार म्हणा, पिढीजात कारकून लेको तुम्ही. त्या तिकडे पुण्या मुंबईकडे तुमचीच अवलाद आता घरं बांधून राहिली आहेत. सकाळी साध्या वरणाबरोबर फोडणीचा भात आणि रात्री फोडणीच्या वरणाबरोबर साधा भात खाऊन कवडी कवडी जोडायची आणि शेवटी श्रमसार्थ किंवा असंच काहीतरी नाव देऊन डेक्कन जिमखान्यावर बंगला नावाची भाड्याची चाळ बांधायची. झाली आयुष्याची इति कर्तव्यता. काकाजींचा पुतण्या श्याम हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतो. सरळ आणि निष्कपट, मनमोकळा आणि शुद्ध अंतःकरणाचा. श्यामची बहीण उषा ही ध्येयवादाने झपाटलेली. वैयक्तिक सुख हे राष्ट्रकार्याच्या आड येतं अशी समजूत झाल्याने तिने सतीशचं प्रेम नाकारलं आहे. सतीश व्यवसायाने डॉक्टर आणि स्वभावाने दिलखुलास. उषाचं मनपरिवर्तन होण्याची तो गेली 8 वाट पाहतो आहे. उषाच्या घरी सतीश आणि उषाची अचानक गाठ पडते तेव्हा उषा त्याला औपचारिकपणे त्याचं सुतिकाग्रह कसं चाललं आहे म्हणून विचारते. तेव्हा तिला चिडवायला सतीश मुद्दाम आपल्या नर्सचा उल्लेख करतो. अपेक्षेप्रमाणे उषाचा मत्सर डिवचला जातो. उषा, नर्स बाई. सतीश, सुशीला बाई म्हणून आहेत, चांगली आहे बिचारी. उषा, असं. सतीश, असं जर सहज म्हटलं असेल तर माझी काही हरकत नाही. उषा, म्हणजे? सतीश, नाही म्हणजे एखाद्या नर्सची डॉक्टरच्या तोंडून तारीफ ऐकली की त्या असला जरासा निराळाच वास येतो म्हणून म्हटलं. उषा,
असं? सतीश, नाही नाही नाही, तसं काही नाही. सुशीलाबाई म्हणजे वय वर्ष 50, त्यांचा जावाई आमच्या दवाखान्यात कंपाऊंडर आहे. उषा, मग मी कुठे काय विचारलं होतं? इतकी माहिती द्यायची काहीच गरज नव्हती. या सर्वांच्या आयुष्यात अचानक गोंधळ उडतो ते उषाच्या शिबिरात प्रवचन देण्यासाठी पुण्याहून पोफळे गुरुजी येतात तेव्हा. त्यांच्या पथ्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे गाईचं तूप, मध, हातसडीचे तांदूळ वगैरे जमवता जमवता वासू अण्णांच्या नाकी नऊ येतात. वेळेवर स्टेशनवर कोणी घेण्यास न आल्याने आचार्य आल्या आल्या संतापाने उषाची कानउघडणी करतात. पुढे त्यांचा उपदेश ऐकून श्याम इंजिनिअरिंग सोडून अध्यात्माच्या मार्गाला आयुष्य वाहून देण्याचा निर्णय करतो. परंतु आचार्यांच्या सोबत त्यांची मानलेली मुलगी गीता आलेली असते आणि तिची कहाणी ऐकून श्याम आणि उषाचा कसा भ्रमनिरास होतो. डॉक्टर सतीशच्या प्रेमाची आणि सहनशक्तीची परिणती काय होते? गीताची स्वप्न पुरी होतात का? आणि प्रत्यक्ष आचार्यांना स्वतःच्या जीवनाचं कोणतं रहस्य उमगतं हे जाणून घेण्यासाठी मात्र हे नाटक मुळातूनच वाचलं पाहिजे. समाजातील अनावश्यक चालीरीती, ढोंग, दांभिकपणा, कालबाह्य नीतिनियम यावर पुलंनी आपल्या नाटकातून टीका केली. तुझे आहे तुझपाशी या नाटकात देखील भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एका विशिष्ट विचारसरणीचा जो त्या काळात अतिरेक झाला होता, आपली मतं आणि आपली जीवनसरणी हीच केवळ श्रेष्ठ समजून इतरांवर ती लादण्याचा जो प्रयत्न काही लोक करत होते त्यावर पुलंनी व्यंग्यात्मक टीका केली आहे. या नाटकात आचार्य पोफळे गुरुजी येता जाता प्रत्येकाच्या वागण्यावर आपलं मत देत असतात आणि ते निमित्त करून आपलं उपदेशात्मक भाषण सुरू करतात. शिवाय त्यांची ती उपदेशात्मक वाक्य गीताने ताबडतोब वहीत लिहून घ्यावीत अशीही त्यांची अपेक्षा असते. या देशात बेजबाबदार विधानं करण्याची पोरापासून थोरापर्यंत सर्वांना सवय आहे अशा प्रकारची वाक्य ते सारखे ऐकवत असतात. एकदा गंमत होते, आचार्यांचा उपदेश लिहून घेताना गीताच्या पेनमधली शाई संपते. ती जितक्यांदा पेन झटकते तितक्यांदा आचार्य आपलं वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहतात. अविचाराने एखाद्या ध्येयापोटी स्वतःचं आणि दुसऱ्याचं आयुष्य वाया घालवणाऱ्या श्याम आणि उषासारख्या तरुण पिढीवरही पुलं टीका करतात. मूलभूत तत्त्वज्ञान आणि केवळ बाहेरील अवडंबर यातील फरक ते या नाटकाद्वारे दाखवून देतात. न पेळणाऱ्या गोळ्या घेतल्या की असं होतं, मग त्या देशसेवेच्या असोत की भांगेच्या असोत, हे काकाजींच्या तोंडचं वाक्य या बाबतीत अगदी समर्पक आहे. मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे पुलंच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मराठीत श्रीपाद कृष्ण कोलटकरांपासून प्रल्हाद केशव अत्र्यांपर्यंत चालत आलेली विनोदाची परंपरा पुलंनी पुढे नेली व ती अधिक तरल, अभिरुचीसंपन्न, कलात्मक व आधुनिक बनवली. तुझे आहे तुझपाशी या नाटकात आचार्य आणि श्याम यांच्यात एकदा हा संवाद घडतो. गीता नेहमीच्या पांढऱ्या पातळाऐवजी उषाने दिलेली सुंदर साडी नेसून येते आणि आचार्य आश्चर्याने विचारतात, श्याम, काय समजू मी याचा अर्थ? श्याम, आता मी काय सांगू आचार्य? गीताला उद्देशून, उषाताई कुठं आहे? गीता, त्यांना बरं वाटत नाही आहे म्हणून वर पडल्यात. श्याम, जरा बरं नाही वाटत तिला. आचार्य, काय झालं बरं न वाटायला? आत्ताच तर गीतेच्या पुस्तकाचा चेंडू केरून खेळत होत्या. अरे काय घर आहे का पागलखाना आहे? गीता, अशी समोर ये. श्याम, नाही नाही, तिचा काही दोष नाही, माझाच अपराध आहे सगळा. आचार्य, वाटलंच. गीता, त्यांचा मुळीच अपराध नाही. श्याम, असं कसं म्हणतेस तू गीता? मी आप मोहाला प्रवृत्त का झालो? आचार्य, 10 दिवस झाले माझ्याकडनं मी भरभक्कम प्रयत्न करून राहिलो आहे पण मनोविजय कसा तो मिळतच नाही आहे हो. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी चहा सोडला, सिगरेट सोडली, कपडे सोडले, म्हणजे असले कपडे अंगावर घालून बसलेलो आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रार्थना चालू आहे. मनात जरा वाईट विचार आला सरळ थंडगार पाण्याने आंघोळ करतो. इथला तो पुतळा उचलून फेकून दिला हो. पूर्वी त्याचं काही वाटत नसे पण मनोविजय मिळवायला लागल्यापासून त्याचं ते भयंकर स्वरूप लक्षात आलं. तुम्हाला खरंच सांगतो आचार्य, अहो गीतेशिवाय दुसरा विचार नाही आहे मनात. आचार्य, काय?
श्याम, पण आचार्य मी तुम्हाला सत्य सांगतो. गीता, तू जरा आत जातेस का? मला आचार्यांना थोडं सत्य सांगायचं आहे. आचार्य, तिला कशाला आत जायला सांगतो आहेस? श्याम, तिच्यासमोर सांगण्यासारखं ते सत्य नाही आहे आचार्य. आचार्य, याच्यासमोर सांगण्यासारखं सत्य, त्याच्यासमोर सांगण्यासारखं सत्य, असे सत्याचे वेगवेगळे नमुने असतात असं कोणी सांगितलं तुला? श्याम, असं माझं मलाच आपलं वाटलं. बरं आचार्य, तुम्ही रागवणार नसाल तर मी सत्य सांगतो. आचार्य, सत्याच्या उपासकाने नेहमी निर्भय असायला हवं. मी रागावलो नव्हे, तुला जिवंत जाळून तुझं भस्म करीन असं वाटलं तरी तू सत्य सांगायला भीता कामा नयेस. श्याम, पण बाकी तुम्ही रागावणारच कसे म्हणा? आचार्य, अरे का नाही रागावणार? राग येण्यासारखा असेल तर जरूर रागावेन. श्याम, अहो पण तुम्हीच नेहमी म्हणता ना, क्रोधामुळे संमोह, संमोहामुळे बुद्धिनाश, म्हणजे खेळ खलास. आचार्य, ठीक आहे, तुला जे काही सत्य सांगायचं असेल ते सांग. पुलंच्या लेखनाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख कधीच नसतो. मानवी जीवनातील त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याचीही त्यांना जाण आहे. क्रांतिकारकाची मुलगी म्हणून तिने सुखाचा त्याग करून आयुष्य देशसेवेलाच अर्पण केलं पाहिजे अशी जगाने अपेक्षा केल्याने इतरांच्या इच्छेप्रमाणेच वागणारी गीता एकदा स्वातंत्र्य लढ्यात उडी टाकल्यामुळे त्यात आयुष्यभर अडकून राहिलेले आचार्य या व्यक्तींच्या दुःखाचं देखील ते दर्शन घडवतात. पुलंचा विनोद हास्याच्या कल्लोळात अश्रूंनाही हळुवार स्पर्श करतो, यामुळेच त्यांच्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त झाला आहे. तुझे आहे तुझपाशी या नाटकाबद्दल आज आपल्याशी बोलत आहेत प्रोफेसर तुषार चांदवडकर. नमस्कार. पु ल देशपांडे अर्थात महाराष्ट्रातलं लाडकं व्यक्तिमत्व. पु ल देशपांडेंनी आपल्या प्रतिभेतून ज्या अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या या तुझे आहे तुझपाशी ही नाट्यकृती सांगता येते. ज्या नाटकाने पु ल देशपांडेंची एक प्रतिभासंपन्न नाटककार म्हणून प्रतिमा उभी केली त्या नाटकाचा समावेश होतो. 1950 ते 60 या दशकातील सर्वात गाजलेलं नाटक म्हणून देखील या नाटकाचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ द्यावा लागतो. या नाटकाबद्दल नाट्य समीक्षक अभ्यासक विभा देशपांडे एक महत्वाचा संदर्भ या ठिकाणी सांगतात, तो म्हणजे ज्यावेळेला कधी साहित्यकृती यशस्वी होते, नाट्यकृती यशस्वी होते, तर त्याच आशयाचं, त्याच तंत्राचं, त्याच शैलीचं नाटक किंवा साहित्यकृती देण्याचा तो लेखक नाटककार प्रयत्न करतो. ते तो त्या आवर्तनातून बाहेर पडत नाही. परंतु पुलंनी असं केलं नाही. तुझ्या आई तुझपाशी या नाटकानंतर अभूतपूर्व यशानंतर मागणी तसा पुरवठा हा विचार न करता पुलंनी त्यानंतरची जी नाटकं ती वेगळ्या तंत्राने लिहिली हे पुलंचं एक वेगळंपण या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. दुसरं म्हणजे या नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये पुलंनी दोन गोष्टी मांडलेल्या आहेत. त्या म्हणजे नाटकातील पात्रांची वेशभूषा करताना कोणत्याही हयात किंवा मृत अशा प्रसिद्ध व्यक्तींशी साधर्म्य दिसेल अशी वेशभूषा टाळावी. विशेषतः त्यांना आचार्यांच्या वेशभूषा आणि रंगभूषेच्या संदर्भात ही सूचना करायची होती. आणि दुसरं म्हणजे पदरचे संवाद घालू नये त्या अभिनेत्याने कलाकाराने. हे दोन्ही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. पुलांना याची जाणीव होती की नाटक बघताना लोक कुणाच्या प्रतिमा डोळ्यासमोर आणू शकतात. एक अतिशय जी खबरदारी जी एक सामाजिक संवेदना जपण्याचं काम नाटककाराने केलं पाहिजे ते काम पुलंनी या नाटकात केलेलं आहे. तर लोकांना याची कल्पना होती आचार्य कोण आहे. अजून या नाटकाबद्दल आपल्याला सांगता येतं की या नाटककाराचं या नाटकाचं यश कुठे आहे तर याच्यातील प्रयोग क्षमता. निर्णयकारणांनी या नाटकाने प्रेक्षकांना दाद मिळवणारी या नाटकाची क्षमता, त्याच्यातील संवाद, भाषा, विनोद आणि व्यक्तिरेखांनी निर्मिलेले असं कलात्मक आव्हान आणि आव्हान ह्या सर्व गोष्टींमुळे हे नाटक अतिशय यशस्वी नाट्यकृती म्हणून या नाटकाकडे आपल्याला पाहावं लागतं. या नाटकात पु ल विनोदाचे अनेक प्रकार हाताळतात.
त्यांचा खास छाप असलेल्या शाब्दिक कोट्या तर संवादात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. त्याचबरोबर परिस्थितीजन्य विनोद आणि उपहास यांचा देखील ते अत्यंत मार्मिक प्रयोग करतात. नाटकाच्या सुरुवातीच्या प्रवेशात श्याम आणि वासू अण्णा आचार्यांना घ्यायला स्टेशनवर जाण्याच्या तयारीत असतात आणि इकडे सारखा टेलिफोन वाजत राहतो. एकामागून एक जण आचार्य आले का हे विचारत राहतात. श्याम त्रासून जातो आणि जितक्या वेळेला तो घराबाहेर पाय ठेवण्याच्या बेतात असतो तितक्या वेळेला टेलिफोनच्या बेलने त्याला आत वाळावं लागतं. त्याची जी त्रेधा उडते ती बघून प्रेक्षकांची हसून पुरेवाट होते. दुसरा असाच विनोदी प्रसंग आहे तो म्हणजे अतिविशाल महिला मंडळाच्या कार्यकारिणी बायका आचार्यांना मंडळात प्रवचन करण्यासाठी बोलवायला येतात. प्रवचनासाठी तारखा शोधताना नाचगाण्याचे कार्यक्रम, पत्ते आणि केशरचनेच्या स्पर्धा यांच्या पसाऱ्यात त्यांना प्रवचनासाठी वेळच सापडत नाही. प्रवचन म्हणजे एखादा करमणुकीचा कार्यक्रम आहे असं मानणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू समाजाचा या प्रसंगातून पुलं उपहास करतात. नर्म विनोदाने आणि खुसखुशीत संवादांनी नटलेलं हे नाटक तुम्ही अवश्य वाचाल अशी आशा आहे. ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात भेटूया जीवनातील आशावाद आपल्या कवितेतून व्यक्त करणाऱ्या कवीला. तोपर्यंत वाचत रहा.